चला शिकू पाढे तयार करायला पाचचा आढा ज्ञान रचनावाद पद्धतीने पाचचा आढा तयार करूया पाच गुणिले एक पाच एक वेळा घेतला किंवा एक पाच वेळा घेतला तर बरोबर पाचच होतात म्हणजे पाचचा एके पाच पाच गुणिला दोन पाच दोन वेळा घेतला किंवा दोन पाच वेळा घेतला तरी बरोबर दहाच होतात पाच दुणे दहा पाच गुणिले तीन पाच तीन वेळा घेतला किंवा तीन पाच वेळा घेतला तरी बरोबर पंधराच होतात म्हणजेच पाच त्रिक पंधरा पाच गुणिला चार पाच चार वेळा घेतले किंवा चार पाच वेळा घेतले तरी बरोबर वीसच होतात म्हणजेच पाच चोक वीस पाच गुणिले पाच म्हणजे पाच पाच वेळा घेतले की बरोबर पंचवीस होतात पाचा पाचे पंचवीस पाच गुणिले सोहा म्हणजेच पाच सहा वेळा घेतले किंवा सहा पाच वेळा घेतले तर बरोबर तीसच होतात म्हणजे पाच तीस पाच गुणिले सात म्हणजेच पाच सात वेळा घेतले किंवा सात पाच वेळा घेतले बरोबर पस्तीसच होतात म्हणजेच पाच साते पस्तीस पाच गुणिले आठ म्हणजेच पाच आठ वेळा घेतले किंवा आठ पाच वेळा घेतले तर बरोबर चाळीसच होतात म्हणजेच पाच आठ चाळीस पाच गुणिले नऊ म्हणजेच पाच नऊ वेळा घेतले किंवा नऊ पाच वेळा घेतले तर बरोबर पंचेचाळीस होतात म्हणजेच पाच नवे पंचेचाळीस पाच गुणिले दहा म्हणजेच पाच दहा वेळा घेतले किंवा दहा पाच वेळा घेतले तर बरोबर पन्नासच होतात म्हणजेच पाच दहा पन्नास चला आता आपण प्रत्यक्ष संगीतमय पाळे म्हणूया पाचा एक पाच पाच दुणे दहा पाचा पंचवीस
बघा पाचाचा पाढा मी किती छान म्हणतो ते। पाचा एक पाच, पाच दुणे दहा, पाच त्रिक पंधरा, पाच चौवीस, पाच पाचा पंचवीस, पाच सत्तीस, पाच सत्ते पस्तीस, पाच आठ चाळीस, पाच नऊ पंचेचाळ, पाच दहा पन्नास। अशा प्रकारे नियमित सराव करून आपले पाढे छान लक्षात राहतात।